या स्पर्धेला जायचा विचार मनात कसा आला पहिल्यांदा? ऍक्च्युली मी जेव्हा मिस्टर इंडिया कॉम्पिटिशनला गोल्ड मारलं त्यानंतर एक महिन्यांनी मला कॉल आला की आपण दिल्लीमध्ये प्री जजिंग ही कॉम्पिटिशन घेतोय आणि सिलेक्शन ट्रायल होते तुमचं मिस्टर एशिया कॉम्पिटिशनसाठी, तर ज्यांचे ज्यांचे मेडल आहेत त्यांना फिक्स करून आम्ही कॉल करून बोलवतोय तुम्ही तिकडे या आणि एक तुमचा एक शो करा तुम्ही, आम्ही तुमची बॉडीची लेवल बघून जेणेकरून तुम्ही मिस्टर एशिया कॉम्पिटिशनसाठी बॉडीला फॉर्ममध्ये येतात तसं तुम्हाला आम्ही सिलेक्ट करू. पण याच्या तयारी करता किती दिवस मिळाले तुम्हाला? मी घेतले 5 महिने. 5 महिने? 5 महिने मी घेतले. 5 महिने तयारी केली. यस यस. पण मग नेहमीच्या तयारीपेक्षा काही वेगळा केलं का? कमी भेटला टाइम. कमी भेटला. त्यांचा कॉल खूप उशीर आला मला त्या लेवलला, जेणेकरून इंटरनॅशनल लेवलला बॉडी फॉर्ममध्ये आणण्यासाठी 1-7 महिने लागतात. पण 5 महिने मिळून सुद्धा तुम्ही सुवर्णपदक पटकावलं, याकरता अभिनंदन. तुमचं महत्वाची गोष्ट. पण आता पुढचं टार्गेट काय तुमचं? पुढचं टार्गेट माझा, मी आता मिस्टर महाराष्ट्र झालो, मिस्टर इंडिया झालो, डोमेस्टिकला माझे अंदाजे 20-22 गोल्ड मेडल आहेत आणि आता मिस्टर एशिया कॉम्पिटिशनचा गोल्ड झाला, तर मी माझा टार्गेट मिस्टर वर्ल्ड आणि मिस्टर युनिव्हर्स यासाठी असणार आहे की जेणेकरून इंडियाला मला ऍटलीस्ट गोल्ड मेडल, म्हणजे टायटल तर दूरची गोष्ट आहे, माझं वेट खूप लहान आहे पण भारताकडून काही भारताकडून रिप्रेझेंट करतोय हे माझं स्वप्न, तर या कॉम्पिटिशनमधनं पूर्ण झालं, पूर्णपेक्षा अधिक झालं. मी गोल्ड मेडल आणलं इंडियाला, आता मिस्टर वर्ल्डसाठी मला जायचं. शुभेच्छा प्रवाच्या वतीने तुम्हाला. थँक्यू थँक्यू.